हॅलो मैत्रिणींनो, आज याराश क्राफ्टमध्ये आज क्रोशा नाही आहे. आज मी माझं शॉपिंग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज मी साडी अनबॉक्सिंग करणार आहे. मी आज खूप खूप दिवसांनी साड्यांचं शॉपिंग केलं आहे. मध्ये मी बरेच दिवस आउट ऑफ इंडिया होते, 4-5 वर्ष, त्यामुळे साड्या काही एवढ्या घातल्या जात नव्हत्या. आत्ताच मी पुण्यात रिलोकेट झाले आणि आता मी आईकडे आले होते, तर आईलाही काही शॉपिंग करायचं होतं आणि मलाही करायचं होतं, म्हणून आम्ही गेलो शॉपिंगला. नाशिकला एक खूप छान दुकान आहे एम जी रोडला, श्याम सिल्क म्हणून, तिथे आम्ही हे शॉपिंग केलं आहे. तर फार नाही, मी 4 साड्या घेतल्या आहेत, पण मला रेट वाईज आणि पॅटर्न वाईज खूप छान वाटल्या, म्हणून मला तुमच्यासोबत शेअर करावंसं वाटलं. ही पहिली जी साड्या आहेत, 2 सिंथेटिक नाही म्हणता येणार, चमचम सिल्क म्हणून एक नवीनच प्रकार पाहिला मी, विथ बॉर्डर, जरी बॉर्डर, आणि त्या कपड्याचं फिलिंग पण खूप छान आहे विथ ब्लाऊज पीस, आणि डिझाईनही जरा मला वेगळं वाटलं. आणि हे त्यांच्याकडे सगळे कॅटलॉग पीस असतात, पॅकेजिंग असतं, 6 साड्यांचं एक बॉक्स असतो, ते आपल्यासमोरच ओपन करतात आणि आपण पाहिजे ती त्यातनं घेऊ शकतो. तर त्याच्यातली ही एक ब्राऊन नाही म्हणता येणार, पण खूप सुंदर कलर आहे हा, आणि याचा प्रिंट पण खूप डिफरंट आहे. खालच्या बॉर्डरला जे हाफ हाफ सर्कल्सचं डिझाईन आहे जॉमेट्रिक, तेच पल्लूवर सर्कल फॉर्ममध्ये आहे, तीच पूर्ण बॉर्डर आहे. आणि याचा घातल्यानंतरचा लुक मी तुम्हाला पोस्टरमध्ये तुम्ही पाहिलाच असेल. त्याच्यातलीच ह्या दुसरा कलर आहे चेरी प्रिंटवाला, ह्याच्यातही पोस्टरवर तुम्हाला पीस घेतल्यानंतर कशी दिसते हे तुम्हाला प्राईस ऑनलाइन पण त्याला कंटा स्प्रिंटचा ब्लाऊज पीस पण आहे, याला कोणता डॉट लागेल, इथे चेरी प्रिंट आहे, याला प्लेन ब्लाऊज, इथे चेरी प्रिंट ट्रान्सपरंट आहे, डिझाईन असल्यामुळे मला हा प्रकार खूप आवडला. हे बॉर्डर आहे, याला जरी बॉर्डर आहे सेम कलरची, प्लस हे ब्लाऊज पीस आहे कलर. ह्याचा तुम्ही फॅशन जसा त्यांनी पोस्टर पीसमध्ये दाखवलं आहे तसंही करू शकता, बट तुम्हाला हवं तसं जे ज्याचं ट्रेन जाणार नाही फॅशन वरच्या साईडला हा प्लेन येणार आणि खालच्या साईडला ही चेरी प्रिंट आहे. पल्लूवर पण तसा चेरी प्रिंट तुम्हाला येणार आणि ही बॉर्डर येणार, तर दोन्ही साईडला ही बॉर्डर आहे. तरी छोट्याशा फंक्शनला किंवा आपण ज्या लेडीज जास्त साडीज यूज नाही करत, तर एखाद्या फंक्शन पुरता जर तुम्हाला घ्यायचं असेल तर या साड्या ती रिझनेबल आहेत. समर सीझनमध्ये तर खूपच छान आहे, त्याचं पॅकेजिंग पण खूप छान आहे, आणि गिफ्टायला आहेराला सुद्धा अशा साड्या घेऊ शकतात. ती एक आहे ही तुम्हाला डिफरंट आहे, ही कंपनी सुरक्षित आहे आणि थोडी हाय रेंजमधली आहे, म्हणजे चांगल्या फंक्शन्सला ब्रँड आहे. ही एक बंदेज साडी आहे, बंदेज प्रकार तर तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यांना आवडतो, प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडे एक बंदेज साडी असावी. आता यावर्षी त्या जरी बॉर्डर आणि मध्ये आले आहेत, नाहीतर नेहमी फक्त एक सिम्पल गोल्डन बॉर्डर असेल. तर ही थोडी हेवी डिझाईनमधली आहे आणि त्याला छोटा प्रिंटचा मी अजून ओपन नाही केला आहे, पॅकेजिंग आहे त्याचं इतकं आवडलं की ती इच्छाच होत नाही की तुला प्राईज आहे. ही मला गिफ्ट करायची आहे म्हणून मी हिचं ओपन करत आहे, पोस्टरमध्ये बघू शकता. खूपच रिझनेबल असतात, म्हणजे मी तर अगदी म्हणून 10-15 वर्षापासून इव्हन मी माझ्या मॅरेजच्या काही साड्यांनी तिथे साडीज, बेबी साडीज, कुर्तीज, ड्रेस मटेरियल सगळं तुम्हाला चांगल्या रेटमध्ये. हे वेडिंग हे एका पीसमध्ये तुम्हाला 5 वेडिंग व्हरायटी बनवणार सिल्क पल्लूवाली साडी घेतली, पण मला सॉफ्ट आहे, ज्या लाईट वेटमध्ये हवी होती, पण थोडंसं सिल्क लुक असलेली हवी होती, म्हणून ही एक मला छान वाटली. आता ह्या टाईपमध्ये पूर्ण प्लेन साडी ही आहे, मला वाटतं माही सिल्कमधली, त्याला असं जरीचं ब्लाऊज पीस आहे.
मला तिथलं कलेक्शन खूप छान वाटलं म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत या साडीज मी शेअर करते. हे बंदेजमधलं ना माझं एकदम फेवरेट कलर कॉम्बिनेशन आहे. त्याचं पॅकेजिंगच इतकं छान आहे की काढायची सुद्धा इच्छा होत नाही पॅकेजमध्ये. आणि तुम्ही हे हँडवॉश तुम्हाला सेपरेटली नॉर्मल वॉटरमध्ये थंड पाण्यात हँडवॉश करायचं आहे. माइल्ड टेम्परेचरला तुम्ही आयन करू शकता आणि माइल्ड डिटर्जंट यूज करायचं आहे. आणि ड्राईंग शेड सावलीत वाळवायचं आहे आणि जास्त त्याला ट्विस्ट नाही करायचं म्हणजे पिळायची नाही आहे. आणि इझी टू हँडल अफोर्डेबल आणि छान साडी आहे. कुठल्याही फंक्शनला तुम्ही घालू शकता इव्हनिंगच्या मॉर्निंगच्या. मेन म्हणजे या साडीची फॅशन कधीही ओल्ड होत नाही. तर ही मी ओपन नाही करत, ही मला गिफ्ट करायची आहे. हे असं त्याची बॉर्डर आहे आणि असंच त्याचं असा टाईपचं ब्लाऊज पीस आहे म्हणजे या कलरच्यामध्ये. सेम असाच पोस्टर पीस आहे. ही मिळाली मला 600 असं बॉर्डर आहे. ही खालच्या साईडने आणि पूर्ण सेम बॉर्डर आहे. ह्याच्यात एक प्लेन रेड कलर होता, एक हा होता आणि एक रेग्युलर जो ब्लू असतो तो होता आणि पर्पल. पण ते सगळे कलर आउट ऑफ स्टॉक होते. त्यातला हा मला खूप दिवसापासून हवा होता म्हणून हा सिलेक्ट केला. साईडने ही अशी आहे की नाही लवली साडी. ती पण इतक्या रिझनेबल रेंजमध्ये पण किती क्यूट आहे.